एका कारखान्यावरती वसंत दादांनी राज्यावरतीच काय तर संपूर्ण देशावरती राज्य केलं पण तोच कारखाना धुळीस मिळवला असा आरोप आमदार पतंगराव कदम यांनी दादांच्या वारसदारांवरती केलाय स्वर्ग आता केवळ दोनच बोटं राहिला आहे असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा माजी आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांनी केली आहे डॉक्टर कदम सांगलीत पत्रकारांशी बोलत होते डॉक्टर कदम यांचा हा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांच्या दिशेने होता दरम्यान कर्जमाफीबाबत विरोधकांशीही चर्चा करण्याचं भाजपचं धोरण लोकशाहीत नक्कीच समाधानकारक आहे असं प्रशस्तीपत्र डॉक्टर कदम यांनी यावेळी देऊन टाकलं